नमस्कार ट्रेड विथ जॅच या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक चार मार्च दोन हजार बावीस जर प्री मार्केटमध्ये निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स पाहिला तर त्यामध्ये आपल्याला एकशे अठ्ठावन्न पॉईंटची एक, एक निगेटिव्ह मुवमेंट पाहायला मिळाली व हा इंडेक्स प्री मार्केटमध्ये सोळा हजार तीनशे एकोणचाळीस या प्राईजला क्लोज झाला प्री मार्केटमध्ये पाच स्टॉक हे ॲडव्हान्सेसमध्ये होते त्रेचाळीस स्टॉक हे डिक्लायन्सेसमध्ये होते आणि दोन स्टॉकमध्ये काही बदल घडून ना आला नाही आज जर मार्केटमध्ये निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स पाहिला तर त्यामध्ये आपल्याला दोनशे बावन्न पॉईंटची निगेटिव्ह मुवमेंट पाहायला मिळाली व दिवसाच्या शेवटी हा इंडेक्स सोळा हजार दोनशे पंचेचाळीस या प्राईसला क्लोज झाला त्याचबरोबर जर निफ्टी बँक हा इंडेक्स पाहिला तर त्यामध्ये आपल्याला जवळपास पाचशे छत्तीस पॉईंटची एक निगेटिव्ह मुवमेंट पाहायला मिळाली व दिवसाच्या शेवटी हा इंडेक्स चौतीस हजार चारशे सात या प्राईजला क्लोज झाला आज जर टॉप गेनर्समध्ये पाहिले तर कोणतेही स्टॉक आपल्याला पाहायला मिळाले नाहीत आणि तर टॉप लुजर्समध्ये आपण पाहिले तर बंधन बँक आर बी एल बँक ॲक्सिस बँक ए यू बी बँक आणि फेडरल बँक हे स्टॉक आपल्याला टॉप लुजर्समध्ये पाहायला मिळाले मदे तर टॉप लुझर्समध्ये जर पाहिलं तर सर्व स्टॉक हे बँकिंग सेक्टरमधील पाहायला मिळाले त्याचबरोबर एफ आयज आणि डी आयजचा जर डेटा बघितला तर एफ आयजने सात हजार सहाशे एकतीस करोडची सेलिंग केली आणि डी आयजने चार हजार सातशे अडतीस करोडची बाईंग मार्केटमध्ये केलेली दिसून आली तर आता आपण पोस्ट मार्केट अॅनालिसिसमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी या इंडेक्सचं अॅनालिसिस पाहूया आज जर निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स पाहिला तर प्री मार्केटचा इफेक्ट आज सुरुवातीच्या सत्रात गॅपडाऊनच्या स्वरूपात पाहायला मिळाला हा इंडेक्स गॅपडाऊन होऊन तर त्यामध्ये आपल्याला एक निगेटिव्ह फॉल पाहायला मिळाला व दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला या इंडेक्समध्ये एक शेप रिकव्हरी पाहायला मिळाली व दिवसाच्या शेवटी हा या इंडेक्सने सोळा हजार दोनशे एक या सपोर्ट ले सपोर्ट लेवलच्या वरती सोळा हजार दोनशे त्रेचाळीस या प्राईजला क्लोज झाला त्याचप्रमाणे निपटी बँक हा इंडेक्स पाहिला तर तो जवळपास चारशे पॉईंटने गॅपडाऊन ओपन झाला व यामध्ये सुद्धा आपल्याला सुरुवातीच्या काही तासामध्ये एक निगेटिव्ह फॉल पाहायला मिळाला व आपण प्लॉट केलेल्या लेवलच्यावरती ले सपोर्ट घेऊन या इंडेक्समध्ये सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये एक वीसशेप रिकव्हरी पाहायला मिळाली व दिवसाच्या शेवटी या इंडेक्सनेसुद्धा आपण प्लॉट केलेल्या लेवलच्यावरती ले चौतीस हजार तीनशे शहात्तर या प्राईजला क्लोज झाला या अनालिसिसप्रमाणे आपण बँक निफ्टी या इंडेक्सच्या ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये काही ट्रेड घेतल्या होत्या त्या आपण पाहूया आपल्या अॅनालिसिसप्रमाणे आपण चौतीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राईजचा कॉल सेल केला होता त्यामध्ये आपल्याला दहा हजार एकशे सत्तावीस एवढा लॉस झालेला आहे त्यानंतर चौतीस हजार सातशे या स्ट्राईक प्राईजचा कॉल सेल केला होता त्यामध्ये सुद्धा आपल्याला दहा हजार त्रेसष्ट एवढा लॉस झालेला आहे त्याचबरोबर चौतीस हजार तीनशे या स्ट्राईक प्राईजचा पुट सेल केला होता आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला दहा हजार नव्वद एवढा लॉस झालेला आहे व चौतीस हजार शंभर या स्ट्राईक प्राईजचा पुट सेल केला होता त्यामध्ये सुद्धा आपल्याला दहा हजार बेचाळीस एवढा लॉस झालेला आहे ओवरऑल आपल्याला चाळीस हजार तीनशे तेवीस एवढा लॉस झालेला आहे त्याचबरोबर आपण मारुती या स्टॉकच्या फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये पोझिशन क्रॉसओवर बेस्ड ट्रेड करत असतो तर या स्टॉकमध्ये आपण सेलच्या पोझिशनमध्ये आहोत आणि दिवसभरात आपल्याला छत्तीस हजार नऊशे पंच्याहत्तर एवढं प्रॉफिट झालेला आहे ही ट्रेड पोझिशनल असल्यामुळे ओवरऑल आपण या ट्रेडमध्ये एक एक लाख एकोणीस हजार तीनशे पंधरा एवढे प्रॉफिटमध्ये आहोत बैंक अपन तर आता आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या इंडेक्ससाठीच्या सोमवारसाठीच्या लेवल पाहूयात जर निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स सोमवारी कॅपअप ओपन झाला व आपण प्लॉट केलेल्या लेवलच्यावरती सोळा हजार तीनशे पंचावन्न या लेवलच्यावरती ओपन झाला तर पुढील एक्स्पेक्टेड मोमेंट राहील सोळा हजार चारशे अठ्ठ्याहत्तरही आणि जर ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर पुढील एक्सपेक्टेड लेवल असेल सोळा हजार पाचशे ही त्याचप्रमाणे जर निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स गॅपडाऊन ओपन झाला व सोळा हजार दोनशे एक या लेवलच्या खाली ओपन झाला तर एक्सपेक्टेड लेवल असेल सोळा हजार एकशे ही आणि जर ही लेवलसुद्धा ब्रेक झाली तर पुढील सपोर्ट लेवल असेल पंधरा हजार नऊशे पस्तीस ही त्याचप्रमाणे सोमवारी निफ्टी बँक हा इंडेक्स गॅपअप ओपन झाला व चौतीस हजार सहाशे बेचाळीस या रेजिस्टन्स लेवलच्या वरती ओपन झाला तर एक्सपेक्टेड लेवल असेल चौतीस हजार नऊ नऊशे अकराही आणि जर ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर पुढील एक्सपेक्टेड लेवल असेल पस्तीस हजार शहात्तरही त्याचप्रमाणे हा इंडेक्स गॅपडाऊन ओपन झाला व आपण प्लॉट केलेला सपोर्ट चौतीस हजार दोनशे बासष्ट या लेवलच्या खाली ओपन झाला तर पुढील एक्सपेक्टेड लेवल असेल चौतीस हजार नऊही व ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर पुढील एक्सपेक्टेड लेवल असेल तेहतीस हजार सातशे छप्पन्नही तर बघूया आपण मंडेला या लेवल किती प्रभावी आहेत ते जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ला, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ट्रेड विथ जॅज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स येत राहतील धन्यवाद